कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे, भक्तांच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, भक्तांच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, अंबरीशिकारणे जन्म दहा घेतले, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाच्या जीव लगे ययो पांडुरंगे, उपमन्यु कारणे कैसी धावसी लबलाही, उपमन्यु कारणे कैसी धावसी लबलाही, पाजी प्रेम पाना क्षीर सागरा ठाई, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजिला, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे, कौरवी पांचाळी सभे माझी आणिली, कौरवी पांचाळी सभे माझी आणिली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे, दुर्वास पातला भक्ता छळावयावणी, दुर्वास पातला धर्मा छळावयावणी, धावसी लवला ही शाखा देट घेऊनी, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे, कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले, पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे, ध्येयं सदा परिभ्रमग्नम् अभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिव विरञ्चितं शरण्यं प्रीत्यार्थ्यं प्रणतपाल भवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरनवनीरदाभात् पीताम्बरादुर्णबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परमकिमपि तत्त्वहं न जाने बर्हापीडं नटवर वपुः कर्णयोकर्णिकारं बिभ्रदवासकनककपिशं वैजयन्तीं च मालं रन्धानवेणुवदरसुदयापुरेण गोपवृन्दैः वृन्दारण्यस्वपदरमणं प्राविशद गीतकीर्ति मायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिदै समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे ¡Gracias!
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो तेजस्वी नमो पांडुरंग तुझ्या दर्शनाने पाप जाई भंग तुझ्या लीलेचा पार कळे नकोना नमस्कार माझा जय जय विक्रम नंदना ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भाग गेला साक्षात परमात्मा मज भेट विला विसरू कशी मी गुरुपादुकाला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवी ते मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोनी सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजोमार्थ तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई पांडुरंगे यैवो पांडुरंगे जीवाचे जीव लगे यैवो पांडुरंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने देव निवासी वैराग्याचे मूर्तिमंत शिरोमणी असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा 8 चरणाचा कारण 16 मोठा आहे तपपूर्ती 16 आहे ऐका नाही मग 16 मोठा आहे तर अभंग छोटा कशाला घ्यायचा म्हणून 8 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आणि याच्यामध्ये भगवंतांनी काय काय कार्य केलेले आहे भगवंताचे जे पराक्रम आहे जे भगवंतांनी वेगवेगळे अवतार घेऊन जे कार्य केलेलं आहे प्रत्येकाचं भक्तांच्यासाठी भगवंत कसे अवतरित झाले याचं वर्णन अभंगामध्ये केलं आहे विठ्ठल 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 अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर आपली पवित्र पावनाशी ही चिखली नगरी कारण माता रेणुकाचं अधिष्ठान इथे आहे तीर्थक्षेत्र आहे आणि या श्रीक्षेत्रामध्ये आमच्या मावशी जाधव मावशी गेली 12 वर्षापासून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीद्वारे तुम्हा सर्वांना हा श्रवणाचा लाभ देत आहेत कथाद्वारे म्हणा कीर्तनाद्वारे म्हणा आणि मलाही 4/4 वेळेस येण्याचं भाग्य लाभलं परी माझ्या दैवा पर नाही त्यांची सेवा तुमच्या सर्वांची सेवा घडते परी माझ्या दैवा पार नाही या भक्तीप्रमाणे आणि हे 12 वर्ष आहे तपपूर्ती 16 आहे तप लक्ष द्या आदरणीय ब्रह्माजीचं जेव्हा उगम झाला ना भगवान नाभी विष्णूच्या नाभी कमलातून तेव्हा त्यांना हे दोनच शब्द त्यांच्या कानावर पडले होते श्रीमद भागवताचा विषय भागवत कथा आपण श्रवण करत आहात आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू दिनेश महाराज शास्त्री यांच्या श्रीमुखातून आणि
जेव्हा नाभी कमलातून तो शब्द आलाय तेव्हा त्याद्वारे तप हे दोनच शब्द आले. सांगितलं तप काय नेमकं, मग तेव्हा सांगितलं गेलं बाबा तप म्हणजे तुम्ही काय करा, पहिले तप करा, साधना करा, आणि नंतर मग तुम्हाला कळेल की तुम्हाला काय करायचं. लक्ष द्या, तर हा तपपूर्ती सोहळा आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, 11 वर्ष तुमची साधना झाली, 11 वर्ष तुमची काय झाली, साधना झाली. आता तपपूर्ती सोहळा, तप म्हणजे ती साधना फळाला आलेली आहे, ती साधना फळाला आलेली आहे. आणि आता त्याला गोंडस फळ लागून इवलेशे रोप लाविले द्वारे. पहिले गांधीनगरमध्ये व्हायचा कार्यक्रम, नंतर थोडं थोडं म्हणता 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 त्याचा वेलू गेला गगनावरी. नवे नवे अख्ख्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकार गायनाचार्य, एक सांगू का, मी या दोघींच्या गायनामुळे मला खरंच भारावून गेले आणि खूप छान, म्हणजे यांच्यासाठी जोरदार टाळी होऊन जाते. कोण गाते हेच कळत नाही, दोघींचा आवाज काय सेम आहे, कारण हे करताना खूप छान वाटते. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढा मोठा सोहळा झालाय, सुरुवात छोटेसे, कारण कधी पण सुरुवात होत असते ते छोटे खानेच होत असते, परंतु त्याचा वेलू खूप मोठा झाला मावशीच्या माध्यमातून, माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या माध्यमातून, आणि तुम्ही सर्व चिखलीकरांनी दिलेल्या सहाय्यातून. कारण नव्हता एकट्याचं खेळ म्हणून मेळ जमविला. महिला मंडळांनी, मावशींनी, सगळ्यांनी याला मेहनत खूप घेतली आहे, परंतु त्यांना प्रतिसादसुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप छान दिला आहे. आणि याचंच हे समोर तुम्हाला दिसतं आहे सर्व, एवढं मोठा अफाट जनसमुदाय आणि एवढं भव्य दिव्य आयोजन. तर या सोहळ्यासाठी मी एकच म्हणेन की खूप खूप शुभेच्छा. एवढंच काय, जोपर्यंत अखंड अविरत परंपरेनुसार हा सोहळा सुरू राहो, ह्याच शुभेच्छा या निमित्तानं देते. विठ्ठल 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 विठ्ठल. जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी, तळेकर महाराजांचं खूप खूप स्वागत भैया या, जो अभंग घेतलाय तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंतांनी जे ज्या अवतार घेतले आणि त्या अवतारामध्ये काय काय लीला केल्या, काय पराक्रम केले याचं सांगितलंय. बघा, सांगण्यामागचं कारण काय, साधना करणारे साधक महाराजांकडे गेले आणि महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांना विचारलं, महाराज आम्ही खूप ऐकले हो, ग्रंथातून ऐकले, अनेक याच्यामधून ऐकले की भगवंत काय करतात काय नाही, परंतु आम्हाला तुमच्या मुखातून ऐकताय ऐकायचं आहे, तो भगवंत कसा आहे हो, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं सगुण साकार रूप कसं आहे, आम्हाला त्याला बघायचं आहे, आम्हाला त्याचं श्रवण करायचं आहे, तुम्ही सांगाल का. तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा तो खूप प्रेमळ आहे, तो खूप एवढा मायाळू, एवढा मायाळू आहे आणि मेन म्हणजे एवढा दयाळू सुद्धा आहे की मारायला आलेल्या पुतणाला जी विष घेऊन आलेली आहे, ती विष घेऊन आलेली पुतणाला इला सुद्धा काय करतो, सायुज्यता मुक्ती प्रदान करतो. अहो बकियम स्तन काल कोटम जिगांसयाप्यदाप्य साधी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम तम वा दयालुम शरणम रजेम. बकी बकासुराची बहीण पुतना, अहो बकियम स्तन काल कोटम, कालकूट नावाचं विष घेऊन आलेली आहे. कशासाठी, जिगांसयाप्यदाप्य साधवी, अरे ती मारण्याकरता आली. पण माझ्या गोविंदाने काय केलं, लेवे गतीम धातृजिताम ततोन्य, जी गती माता यशोदेला प्राप्त होणार होती, जी गती माता देवकीला प्राप्त होणार होती, ती सायुज्यता मुक्ती या पुतनाला दिली. कम वा दयालू शरण रजे, त्याच्यासारखा दयाळू कोणी असू शकतो का, एवढा Yeah.
माझ्या विठा इवा सोण. लक्ष द्या, भगवंत एवढा कृपावंत आहे की माराला आलेली पुतना इला सुद्धा सायुजिता मुक्ती दिली. अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील आपल्या ग्रंथाच्याद्वारे, महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्याद्वारे अनेक उदाहरणं आहे. मग असं असताना साधना करणाऱ्या साधकांनी विचारलं की आम्हाला एखादं सांगा ना की भगवंतांनी याला याला याच्यासाठी वाचवलंय, याची रक्षा केली. अभंगाचं पहिलं चरण, कनवाळू कृपाळू बाबा तो एवढा कनवाळू आहे, एवढा कृपाळू आहे. कनवाळूची भाषा, कनवाळू म्हणजे काय माहिती का, ज्याप्रमाणे आई मुलाला जवळ घेते, त्याला काय करते, मिठीमध्ये घेते, त्याला कुरवाळते, त्याला तशा प्रकारे माझा भगवंत भक्ताला जवळ घेतो. कनवाळू कृपाळू, कृपाळू किती आहे तर ज्या भगवंतांनी माऊलीचा अवतार घेतला, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, मग हे कृपाळू किती, त्याचं उदाहरण देताना त्याचं हे सांगताना नाथ महाराजांनी वर्णन केलंय, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, किती कृपाळू आहे. लक्ष द्या, तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार. एवढा कृपाळू असणारा भगवंत भक्ता लागी मोही, भक्तासाठी तो प्रगट होतो. बर का, मोही प्रगट होतो. का प्रगट होतो, गजेंद्राचा धावा तुवा केला, ऐकिला नाही बर का शब्द, बघा मालिकेमध्ये केला आहे, ऐकिला नाही. गजेंद्राचा धावा तुवा ऐकिला विठाई नाही, केला विठाई. म्हणजे याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा गजेंद्राने भगवंताला पुकारले, गजेंद्राने भगवंताला आवाज दिलाय, तर गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई म्हणजे भगवंत स्वतः गजेंद्र गजेंद्र करत धावत आले. आपण भागवत कथा श्रवण करत आहात भैयाच्या मुखातून. आणि भक्त आणि भगवंत येती ती नारदा वर्तनते तरंती भवसागरा, भवसागरातून तरुण जाण्याचा एकमात्र सोपान उपाय म्हणजे श्रीमद भागवते. येतस्माद परम किंचिन मन शुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्म जन्मांतराचं पुण्य जर असेल ना, तरच श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा सुअवसर प्राप्त होतो. आज पाचवा दिवस आहे, लक्ष द्या. उद्या भगवंताचा विवाह राहील, उद्या मंडपाच्या बाहेर
हे जे लावलेलं आहे ना याच्या बाहेर असं समाज असला पाहिजे का? भगवंताचा विवाह आहे. भागवत कथा सहज मिळत नाही. भागवत कथा गेलो आम्ही ऐकायला आणि ऐकली बस सहज चाललो तो अजिबात नाही. जन्मांतरे भवत पुण्यम भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं चलवते पुरुषदा वै अज्ञान हेतु कृतमा मदांधकारं नाशं विदाय तदोदयते विवेकः. भाग्याशिवाय नाही. तुम्हाला काही जर प्राप्त करायचं असेल तर भाग्यानं मिळतं. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथा जी आहे ही श्रवण करण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. आणि विशेष करून कलियुगामध्ये याला काय विशेष फल आहे. पद्मपुराण बोलते यत फलम नासी तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. विशेष करून कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन विशेष फलदायक. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात बघा. कलियुग केवल नाम धारा कलियुग केवल नाम धारा कलियुग केवल कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जन्म जन्मांतरच जरी पाप असेल तरी भगवंताच्या नामसंकीर्तनानं जातं. आणि ते विशेष करून कलियुगामध्ये भागवताचा प्रचार प्रसार. कारण का? तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरिही. भगवंताचा वाङ्मय विग्रह म्हणजे श्रीमद भागवत आहे. नाथ महाराज काय म्हणतात बघा. तुम्ही दररोज आरती म्हणताय. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण सांगतात. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण हा ग्रंथ नाही. साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरिही. जेव्हा भगवान स्वधामाला चालले ना तेव्हा भगवंताला विचारला गेलं उद्धवजी द्वारा, देवा तुम्ही स्वधामाला चाललात, तुम्हाला 125 वर्ष पूर्ण झालीत, ज्या धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्ही अवतरी झालात, आता तो धर्म कुणाच्या शरणागतीला जाईल? तेव्हा भगवंतांनी सांगितलं मी श्रीमद भागवताच्या शरणागतीला जाणार आहे. तेने वाङ्मय मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरिही. भगवंताचा वाङ्मय विग्रह म्हणजे श्रीमद भागवत. गीतेवेदी मनपूर्ण जे गीतेमध्ये ज्ञान आहे ते श्रीमद भागवतामध्ये. दुर्लभो मानुष देह देहिना क्षण भंगुर तत्रापि दुर्लभम मने वैकुंठम प्रियदर्शनम. गीते
गीतेतला श्लोक कशामध्ये आला? भागवतामध्ये. लक्ष द्या, जे गीतेमध्ये ज्ञान आहे तेच ज्ञान भागवतामध्ये आले. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यामध्येच पडलेला आहे आणि त्याला जर टाळायचं असेल तर राम कथा असेल, भागवत कथा असेल, नामसंकीर्तन हा महत्वाचा भाग आहे. त्रिताप जाती, आदि भौतिक ताप, आध्यात्मिक ताप, दैविक ताप, हे तीनही निघून जातात. चिरये शांती, आज शांतीची गरज आहे. शांती म्हणजे कोणी नावाची, शांतीबाई नावाची नाही, आत्मिक शांतीची गरज आहे. नातही वदती कृष्णपदी ठेवूनी माता. अशा प्रकारे आदरणीय नाथ महाराज वर्णन करतात आणि म्हणून भक्त आणि भगवंत गेती ती नारदा वर्तनते तरंती भवसागर. हा तरुण जाण्याचा सोपान उपाय म्हणजे श्रीमद भागवत. आणि त्या श्रीमद भागवतामध्ये आपण कालच्या दिवशी, काल कृष्ण जन्म होता ना, कालच्या दिवशी तुम्ही श्रवण केलं असेल की कशा प्रकारे भगवंत हरी अवतार घेऊन, हरी अवतार कितवा आहे भगवंताचा? 21वा अवतार. लक्ष द्या, 24 अवतारापैकी भगवंताचा हरी अवतार हा 21वा अवतार आहे. हरी अवतार घेऊन भगवंत त्या गजेंद्राच्या उद्धारासाठी येतात. बघा, गजेंद्र हत्ती हा 50 पत्नी आहेत त्याला, 300 मुलं आहेत. आणि एवढा मोठा परिवार असल्यामुळे, जॉईंट फॅमिली, एवढा मोठा परिवार असल्यामुळे लोक त्याला घाबरतात. एकतेचं बळ मोठं असतं, लोक त्याला घाबरतात. आणि असं असताना एकदा सरोवरावर स्नान करण्याकरता गेला. सरोवरावर स्नान करण्याकरता गेल्यानंतर तिथं जडक्रीडा करण्याकरता गेला. आपल्या सोंडीने एकमेकाच्या याच्यावर जडक्रीडा करत असताना झालं असं की त्याचा पाय एका नकराने, एका मगरीने गिळला. बघा, तोंडामध्ये धरलाय, पायाला ओढण्याचा प्रयत्न करतोय पण असफल झाला. काय करावं? पत्नीला म्हटला, एक काम करा, मला ओढण्याचा प्रयत्न करा, माझा पाय कोणीतरी पकडला आहे, सोंडी आपल्या तोंडामध्ये घेतलाय. पत्नीने सोंडेला सोंड लावून ओढण्याचा प्रयत्न केला, असफल राहिल्या. मुलांची मदत मागितली, मुलांनी सुद्धा 10 दिवस मदत केली. बघा, मुलांनी 10 दिवस मदत केली आणि 10 दिवस मदत झाल्यानंतर आता मात्र मुलं थकले आणि सांगितलं, बाबा आम्ही तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय हो, पण तुम्हीच असे आहात की बाहेर निघत नाही. वस्तुस्थिती आहे बरं का? बघा तुम्ही, जेव्हा आपण चांगले हट्टे कट्टे असतो ना, आपला परिवार, आपले नातेवाईक, आपलं काय जे असेल ते आपल्या पाठीमागे मागे पुढे असतात. पण जेव्हा आपण निष्क्रिय होऊन जातो, जेव्हा आपण काहीच करत नाही, जेव्हा आपण रिटायर होऊन जातो, तेव्हा पत्नी सुद्धा म्हणते की हातानं ग्लास भरून घेता येत नाही का? नाही रे, नाही कुणाचे कोणी. जेव्हा असं कळलं तेव्हा मात्र त्याने भगवंताला बोलवलंय.
आणि त्या भगवंताची प्रार्थना, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे, देवा आता जगण्याची इच्छाच नाही रे, आता काही करू शकत नाही, 10,000 वर्ष झाले पाय पकडलाय, काय करावं? तेव्हा मात्र भगवंत, लक्ष द्या, गजेंद्राचा ध्यास जगाच्या मालकाला लागलाय. भगवंत कुठे होते माहिती आहे? द्वारकेमध्ये. भगवंताचा 20वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा आहे. 20वा अवतार कोणता आहे? भगवंताचा श्रीकृष्णाचा आहे. आणि 21वा अवतार भगवंतांनी हरि अवतार घेतलेला आहे. भगवंत द्वारकेमध्ये भोजन करायला बसलेले होते. द्वारकेमध्ये माता रुक्मिणी भोजन वाढत आहेत, भगवंत भोजन करायला बसलेत आणि गजेंद्राची हाक गेली. गजेंद्राची हाक आता चिंतन करत करत भगवंत उठले. माता रुक्मिणी म्हणतात, देवा कुठे चाललात? सांगितलं नाही. लक्ष द्या, हा शब्द भगवंतानी माता रुक्मिणीजवळ उच्चारला आणि ती शब्द त्या गजेंद्राजवळ उच्चारला, याचा तुम्ही अंदाजा लावू शकता की भगवंताचा वेग किती असेल. किती वेग होता भगवंताचा? हत्ती म्हणेपर्यंत भगवंत गजेंद्राजवळ आले. गजेंद्राचा धावा तुवा केला मिठाई. गजेंद्राने धावा केला त्यापेक्षा भगवंत त्याच्याकडे धावत आले, हा महत्वाचा विषय. विठ्ठल असताना साधना करणारे साधक म्हटले, महाराज कोण आहे असा हा की जो भक्तांनी बोलवल्या बरोबर धावत येतो? अभंगाचं दुसरं चरण. पांडुरंगे येवो पांडुरंगे पांडुरंगे येवो पांडुरंगे पांडुरंगे येवो पांडुरंगे पांडुरंगे येवो पांडुरंगे जीवाचे जीव लगे जीवाचे जीव लगे येई वो पांडुरंगे. अळवणी केली आहे बघा, अळवलंय देवाला, बोलवलंय देवा, आर्त हाक मारली आहे. आणि आपलं असतं ना त्यालाच आपण आर्तता दाखवतो. आपलं जे असतं ना त्यालाच आपण आर्ततेनं बोलवतो. नाही देवा, तुला यावंच लागतं, यावंच लागतं. आज इथं जगद्गुरु तुकोबार आहे, आर्ततेनं बोलतात. पांडुरंगे येई वो पांडुरंगे, जीवाचा जीवन असणारा परमात्मा आहे. माऊलींची विरणी बघा, मौली बोलतात, जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा तुझ विन केशवा अनुनावडे, जीवे अनुसरलीये अजूनी का नये, वेगी अनावा तो सये प्राणू माझा, सौभाग्य सुंदरु लावण्य सागरु बाप रुक्मा देवी वरु श्री विठ्ठलु गे माये. जीवीचा जीवन असणारा परमात्मा, जीवीचा जीवलग त्याला म्हणतात. जीवलग म्हणजे नेहमी मागे पुढे, क्षणाचा सुद्धा विलंब लावत नाही, असा असणारा पांडुरंग परमात्मा. तो प्रत्येक वेळेस धावत येतो. कधी धावत येतो? तर जेव्हा जेव्हा संकट आलं, जेव्हा जेव्हा काय म्हणून करत नाही. अभंगाचं तिसरं चरण. अंबर जी पालने
गेले. कधी पण भक्तासाठीच अवतार घेतात भगवंताचे. तसे भागवतामध्ये 24 अवतार तुम्ही वर्णन ऐकलं असेल. पहिला अवतार भगवंताचा सनत, सनातन सनत आणि सनत कुमार. दुसरा अवतार भगवंतानी वराह अवतार घेतला. वराह अवतार म्हणजे सुकर, आपल्या भाषेमध्ये ज्याला आपण डुक्कर म्हणतो. ऐकून घ्या, तोही अवतार घेतला. डुक्कर अवतार का म्हणून घेतला? काय कारण होतं भगवंताचं सुकराचं डुक्कराचं अवतार घेण्यामागचा? याच्या मागचं कारण होतं हिरण्याक्ष दैत्य जेव्हा प्रगट झाला. जन्म झाला म्हणत नाहीये मी, प्रगट झालाय तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप प्रगट झाले. जन्म नाही झाले त्यांचे, 100 वर्ष आईने उदराने उदरामध्ये ठेवला आणि नंतर प्रगट झाले. जन्म नाही झाला त्यांचा. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जेव्हा प्रगट झाले त्याच्यानंतर तो हिरण्याक्षाने काय केलं, पृथ्वीला पाताळामध्ये घेऊन गेला आणि पृथ्वीवरती पूर्ण घाण केली, शौच केलं. पृथ्वीला त्या शौचाने दाबून टाकलं. झालं असं की सर्व देवता जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वास करतात परंतु आपल्या पृष्ठभागामध्ये वास करत नाही. जिथे घाण आहे तिथं वास करत नाही. आणि म्हणून पृथ्वीला वरती आणायचं कोणी? मग भगवंतांनी ब्रह्मरंध्रामध्ये आदरणीय ब्रह्माजीच्या नासिका रंध्रातून प्रगट झाले. वराह भगवंत म्हणजे सुकर म्हणजे आपल्या भाषेमध्ये डुक्कर, ते प्रगट झाले आणि त्यांनी त्या जी पृथ्वी होती तिची पूर्ण घाण साफ केली, खाऊन टाकली. नंतर पृथ्वी दातावरती घेतली, वरती आणली. नंतर हिरण्याक्षाचा वध केला. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगायचं तात्पर्य असं आहे, प्रत्येक अवतार घेण्यामागचं कारण आहे, प्रयोजन आहे. भगवंत तसा येत नाही, लक्ष द्या. देवाला आणावं लागतं. संत येतात आणि आपल्याला यावंच लागतं, आपल्याला चकार लागलाय. देवाला आणावं लागतं. देव तसा येत नाही. महाराजांना सांगितलं देव कसा प्रगट होतो, कधी होतो, का कर कशामुळं होतो? तर मग गीतेमध्ये श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संतापनार्थाय संभवानि युगे युगे. जब जब होए धर्म की हानि, जब जब होए धर्म की हानि, जब जब हो परमात्मा वेगवेगळ्या विविध शरीर धारण करून प्रगट होतात. वराह अवतार नारदजीचा, देवर्षी नारदजी, लक्ष द्या. देवर्षी नारदजीचा अवतार भगवंताचा जो आहे ना, तो नैष्ठिक ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्माजीचे 10वे पुत्र म्हणून प्रगट झालेत. जन्म नाही झाला, प्रगट झालेत, लक्ष द्या. चौथा अवतार भगवंताचा नर आणि नारायण आहे.
आजही नर आणि नारायण भगवान बद्रिका आश्रमावर तप करत आहेत. ज्या बद्रिका आपण बद्रीनाथाचं दर्शन घेतोय ना, ते नर नारायण भगवान, ते लक्ष द्या. 6 महिने माता लक्ष्मी पूजा करतात आणि 6 महिने नारदजी त्यांचं पूजन करतात. 5वा अवतार आदरणीय कपिल भगवंताचा आहे, ज्यांनी सांख्य योगशास्त्राचं निरूपण केलंय, लक्ष द्या. 6वा अवतार भगवंताचा जो आहे ना, दत्तात्रेय भगवंत आहे, ज्यांनी अत्री आणि अनुसयाच्या पोटी जन्म घेतलाय. 7वा अवतार भगवंताचा यज्ञ नारायण भगवंत आहे. हा जो 16 चालू आहे ना, हा महायज्ञ चालू आहे आणि यज्ञाची पत्नी आहे दक्षिणा. दक्षिणा तुम्ही सगळ्याचं सहाय्यता आहे म्हणून एवढा मोठा 16 चालू आहे, कारण यज्ञाची पत्नी दक्षिणा आहे. यज्ञ दक्षिणाशिवाय पूर्ण होत नाही, लक्ष द्या. 7वा अवतार भगवान यज्ञाचा आहे. 8वा अवतार पृथ्वी भगवंताचा आहे, लक्ष द्या. या पृथ्वीचं नाव पृथ्वी नव्हतं, हिचं नाव काय होतं माहीत आहे? वसुंधरा. या भूमीचं नाव काय होतं? वसुंधरा. राजा पृथ्वीनेचं दुहन केलं. दुहन केलं म्हणजे मोठमोठे पर्वत उत्तरांचलकडे ठेवले आणि आपल्याला ही जमीन सुपीक करून दिली म्हणून या पृथ्वीचं नाव पृथ्वी झालं, नाहीतर हिचं नाव काय होतं? वसुंधरा. 9वा अवतार ऋषभदेव भगवंताचा, जे जैन धर्मामध्ये 24 तीर्थपद करापैकी एक आहे. 10वा अवतार भगवंतानी मत्स्य अवतार घेतला, जो राजा सत्यव्रतासाठी, सप्त ऋषी आणि सत्यव्रत राजाला त्यांनी तारून नेलं. 11वा अवतार भगवंताचा कुर्म अवतार आहे. कुर्म अवतार घेण्यामागचं कारण, कासवाचा अवतार भगवंतानी याच्या मागचं घेतला, याचं कारण आहे की जेव्हा मंदराचल पर्वत समुद्रामध्ये चालला होता त्याला खाली आधार नव्हता म्हणून माझ्या भगवंतानी कुर्म अवतार घेतला. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतास तुन्वांति दिवेस्तवैर वेदै सांग प्रद क्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगा ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यान्तं न विदुसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः पृष्ठे भ्राम्यत मन्द मन्दगिरि ग्रामाग्रकुण्डोयन निद्रालोकमठाकृतेर्भगवता श्वासानिलापान्तु वा यः संस्कारकलानुवर्तनवशात् वेलानि नाम्बसाम यातायात मतन्दितं जलनिधेर नाद्यापि विश्राम्यति नाद्यापि विश्राम्यति नाद्यापि विश्राम्यति. भगवंतांनी पाठीवर पृष्ठे भ्राम्यत मंद मंदगिरी ग्रवाग्रकुंडो येना त्या मंदराचल पर्वताला पाठीवर घेतले. खाज सुटली कारण समुद्रमंथन सुरू झालं आणि अंगाला खाज यायला लागली. खाज व्हायला सुरुवात झाली आणि शांत झोप लागली. त्या कुर्म भगवंत एवढं स्वरूप आहे त्या समुद्रामध्ये भगवंताचं, त्या कासवाचं. आणि निद्रा लागल्यानंतर श्वासानिला पांतुवा घोरायला सुरुवात झाली आणि घोरता घोरता एवढे घोरायला लागले की त्यांचं ते ज्वारभाटा, म्हणजे आज ज्या समुद्राच्या लाटा आहे त्या साधारण नाही आहेत. आपल्याला समुद्राची लाट दिसते का नाही? ते थांबत नाही. का थांबत नाही? नाद्यापी विश्रामती, कारण ती कुर्म भगवंताचा श्वास आहे. आदरणीय व्याजी वर्णन करता की नद्यापि विश्रामती, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ती समुद्राची लाट थांबणार नाही. हा कुर्म भगवंताचा अवतार. 12वा अवतार भगवंतांनी घेतला ना, धन्वंतरी भगवान जे अमृत कलश घेऊन आले. 13वा अवतार भगवंतांनी मोहिनी अवतार घेऊन, मला खूप ठिकाणी जेव्हा आम्ही जातो कुठे की आपण जेवण तर करत नाही पण कथेच्या माध्यमातून करण्याचा योग आला तर तिथे लसूण कांदा का खाऊ नये? एक सांगू, लसूण कांदा का खायचं नाही याच्या मागचं कारण आहे. जेव्हा स्वर भानू नामाचा दैत्य देवताच्या लाईनमध्ये जाऊन बसला आणि देवतांच्या लाईनमध्ये जाऊन बसल्यानंतर त्याला ते अमृत पाजलं गेलं भगवंताद्वारे, तो पिला. चंद्र एका साईडने, सूर्य एका साईडने आणि मध्ये स्वर भानू नावाचा दैत्य होता. तिथे असल्यानंतर चंद्राने आणि सूर्याने सांगितलं, देवा हा दैत्य आहे. जेव्हा असं सांगितलं, त्याचं शिरच्छेद केला गेला, तेव्हा मात्र ब्रह्माजीचं आगमन झालं. ब्रह्माजी सांगू लागले, देवा हे काय करताय? अहो, त्याने अमृत पाषण केलंय, त्याला जीवित असायला असलं पाहिजे म्हणून त्याचं शिर झालं राहू आणि त्याचं धड झालं केतू, लक्ष द्या. आणि सांगितलं कोणी? चंद्राने आणि सूर्याने. म्हणून चंद्र सूर्याला काय लागतं? ग्रहण लागतं. आणि त्याच्याद्वारे जे रक्त पडलंय, जेव्हा शिर तोडलं गेलं तेव्हा ते रक्त, ते रक्ताचे थेंब पडले, त्याच्यापासून लसूण आणि कांदा निर्माण झाले. लसूण आणि कांद्याने काय केलं माहिती? अमृत पिलेलं आहे, त्याच्या रक्तातून पडले ना ते. परंतु राक्षसी प्रवृत्तीचं असल्यामुळे साधक वर्ग, जे साधना करणारे साधक आहेत, त्यांनी लसूण कांदा वर्ज्य करावा, कारण ते विकार निर्माण करणार आहे, क्रोध निर्माण करणार आहे. विठ्ठल चौदावा अवतार
भगवंतानी नरसिंह अवतार घेतलाय. मी अवताराचं वर्णन तुम्ही म्हणाल दिदी तुम्ही भागवतच सांगायला लागले नाही, अवताराचं वर्णन आले म्हणून सांगितले की भगवंतानी अवतार का म्हणून घेतले, कशासाठी घेतले, लक्ष द्या. 14वा अवतार नरसिंह अवतार घेतलाय, 15वा अवतार वामनाचा राजा बळीच्या द्वारी 3 पावलं भूमी मागण्याकरता माझे गोविंद गेले, आणि वामनाचा अवतार 52. बामन म्हणजे काय, आपण वामन म्हणतोय ते बामन आहे, बामन म्हणजे 52 उंगली, 52 बोटाचंच भगवंताचं शरीर आहे, असा अवतार माझ्या गोविंदाने घेतलाय, लक्ष द्या. आणि 15वा अवतार जो आहे ना भगवंताचा, तो मर्यादा पुरुषोत्तम. 16वा अवतार जो आहे तो परशुरामजीचा आहे, ज्यांनी निक्षत्रिय पृथ्वी केली होती. तुम्ही म्हणाल निक्षत्रिय पृथ्वी केली, मग आम्ही क्षत्रिय जन्म कसं काय आलो, आपण क्षत्रिय आहोत, लक्ष द्या. मग आपलं प्रागट्य कसं झालं, झालं असं जेव्हा जमदग्नीचा वध केला गेला परशुरामजीच्या वडिलांचा सहस्र अर्जुनद्वारे, क्षत्रिय होते सहस्र अर्जुन, वध केला, त्या जमदाग्नीचा वध केल्याबरोबर परशुरामजीला क्रोध आला आणि शपथ घेतली मी एका पण क्षत्रियाला जिवंत सोडणार नाही. आणि जेव्हा असं म्हटलं तेव्हा मात्र आदरणीय परशुरामजींनी सर्वांना मारायला सुरुवात केली, एकही क्षत्रिय ठेवला नाही. परंतु स्त्रिया हुशार असतात, माऊली हुशार असते, तिने एक गर्भवती माता होती, लहान मुलाला पण ठेवलं नाही परशुरामजींनी, कोणालाच ठेवलं नाही, एक माऊली होती आणि ती गर्भवती होती. त्या माऊलीला सर्वांनी काय केलं, सर्व स्त्रियांनी काय केलं, कवच दिलं बघा, म्हणजे तिला दिसूच दिलं नाही परशुरामजीला. म्हणून तो मुलगा जन्माला आला, त्याचं नाव झालं नारी कवच, आणि त्या नारी कवचापासून आपण क्षत्रिय जन्माला आलो. विठ्ठल अवतार आदरणीय व्यासजींचा झाला. व्यासजींनी एक वेद होता ऋग्वेद, ऋग्वेदाचे 4 वेद केले, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाची निर्मिती, महाभारत इतिहास सारखा ग्रंथ व्यासजींनी केला, आणि श्रीमद भागवताची रचना ही सर्वात श्रेष्ठ त्यांची काही उपलब्धी आहे, लक्ष द्या. मग असं असताना व्याजींचं, ज्याला वैशंपायन असं म्हटलं जातं, ते व्याजींचा 17वा अवतार आहे. 18वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा आहे. आणि आता तर आपल्यासाठी खरंच म्हणजे एक दुग्ध शर्करायोग, दुग्ध म्हटलं जाणार नाही, त्याही पेक्षा न भूतो न भविष्यती. अरे धन्य आणि आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो हे म्हणण्याची वेळ आता आहे. 22 जानेवारीला आणि प्रभू रामचंद्र आपल्या त्या सिंहासनावर रूढ होणार आहेत, लक्ष द्या. कैकेयी मातेने फक्त 14 वर्षासाठीच पाठवलं होतं, कैकेयी मातेनं फक्त 14 वर्षासाठीच पाठवलं होतं, परंतु काही नास्तिकांनी भगवंताला 500 वर्षापासून तो त्रास तर होताच, पण 70 वर्ष माझे प्रभू तंबूमध्ये राहिले, लक्ष द्या. तर खऱ्या अर्थाने रामचंद्र प्रभू खऱ्या अर्थाने घरी आता येणार आहे, आणि तो सोहळा याच देही याच डोळा भोगू, प्रभू रामचंद्राचा सोहळा आपण सर्व बघणार आहोत. हे आपलं परम भाग्य आहे, प्रत्येकाने गुढी उभारायची आहे, प्रत्येकाने, लक्ष द्या. कारण का, ते आपला सोहळा आहे, राम आपले आहे, राम वेळोवेळा आम्ही गाऊ होवी आहे, तर प्रत्येकाने तो आनंद उपभोगायचा आहे. कारण राम एकाचे नाही आहे, राम आत्मा, राम हा आपल्या रमण करणारा रमापती आहे, हृदयामध्ये रमण करणारा रमापती, तो सोहळा आपण अनुभवणार आहोत. त्या गुढीपाडव्या, आपण गुढीपाडव्याच्या दिवशी, आपला गुढीपाडवा तो 2 महिन्याने आला पुढे, परंतु खरा गुढीपाडवा आपला या दिवशी होणार आहे. झाले रामराज्य काय उणे अम्मासी, धरणी धरे पीक गायी ओढल्या मशी. तो आनंद, तो सोहळा आपण सर्वजण बघणार आहोत, या डोळ्यांनी बघणार आहे. आपलं भाग्य आहे की 500 वर्ष, आपण तर काही 500 वर्षाचे नाही, आपण काही एवढ्या वर्षाचे नाही की आपण तो सोहळा, परंतु निदान आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळत आहे, आपण अनुभवतोय, हा आपल्यासारखं भाग्य कुणाचंच नाही आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, 18वा अवतार भगवंत प्रभू रामचंद्राचा आहे. 19वा बलरामजीचा अवतार आहे, बलराम आणि लक्ष्मण एकच घेतले गेले, लक्ष द्या. आणि 20वा अवतार भगवान श्री कृष्णाचा आहे, कर्षदीति कृष्ण. 21वा हरि अवतार आहे. 22वा अवतार भगवंतानी हंस अवतार घेतला, हंस अवतार घेऊन भगवंतानी जो श्रीमद भागवत आहे ना, तर त्याच्या अगोदर चतुर्श्लोकी भागवताचं दिव्य ज्ञान ब्रह्माजी दिलेलं, ब्रह्माजीनी तेच ज्ञान आदरणीय नारदजीला दिलं, नारदजीनी तेच ज्ञान व्यासांना दिलं, व्यासांनी तेच ज्ञान त्याचे 18,000 श्लोक केले आदरणीय सुखदेवजीला दिलं, आणि सुखदेवजीद्वारे तेच ज्ञान परीक्षितीला, आणि परीक्षितीद्वारे आपल्यापर्यंत आलं, हे आपलं परमभाग्य आहे. हे 22वा हंस अवतार आहे. 23वा जो अवतार आहे तो बौद्ध अवतार आहे. बौद्ध अवतारामध्ये माझ्या गोविंदांनी मौन धारण केलेलं आहे. बौद्ध अवतारामध्ये काय केलं भगवंतांनी, मौन धारण केलं आहे. आणि 24वा अवतार भगवंत अजून घेतला नाही, कल्की अवतार आहे भगवंताचा, जो कलियुग समाप्त जेव्हा येईल ना तेव्हा भगवंत कल्की अवतार घेईल. हा अवतार कशासाठी घेतलो, तर सांगितलं भक्तांच्या कैवारे कष्टली स विठ्ठले,
अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. अंबरीशसाठी सुद्धा भगवंताने 10 जन्म घेतले. मत्स्य कुर्म यादी का घेतले? कारण त्यांना श्राप भगवंताला दिला गेला होता म्हणून अवतार घेतले. साधना करणाऱ्या साधकांनी विचारलं, म्हणजे भक्तासाठी पण देव जन्म अवतार घेतो का? संत तुकाराम महाराज म्हणतात, महाराज तसं नाही. एखाद्या छोट्याशा भक्तांनी, एखाद्या लहान भक्ताने मागणी जरी केली ना, मागणी की देवा मला हे पाहिजे आणि त्याच्यासाठी तप केलं तरी तो द्यायला उदार आहे. अभंगाचं सांगतात बाबा. एक उपमन्यू नावाचं बाळ होतं बघा, आणि ते असं मित्रामध्ये खेळायला गेलं. मित्रामध्ये खेळायला गेल्यानंतर त्याच्या मित्राच्या आईने त्याला दूध दिलं प्यायला. मग त्याला ते दूध जरा वेगळं दिसलं, कारण त्याची आई जे दररोज त्याला दूध देत होती ना, ते पिठामध्ये पाणी घालून द्यायची बघा. ते आता मागे कविता खूप छान निघाली होती, पिठामध्ये पाणी पाजून हंबरुनी वासराला चाटते जवा गाय, तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माया, दिसते माझी माया. नाही का? मग त्याप्रमाणे ती आई जेव्हा पिठामध्ये पाणी घालत होती त्याला सांगायची, बाळा हे दूध आहे. का? गरिबी खूप होती, दूध आणायला पैसे नव्हते, गाई वगैरे काही नव्हत्या. मग काय करायचं? त्या पिठामध्ये पाणी टाकून सांगायची, बाळा हेच दूध आहे, हेच दूध आहे. परंतु त्या उपमन्यूने त्या मित्राच्या घरी दूध पिलं, आणि मित्राच्या घरी दूध पिल्यानंतर त्याला त्याची चव वेगळी वाटली. तो आईला घरी आल्यानंतर म्हटला, आई तू मला आतापर्यंत खोटं बोलत होतीस, तू आतापर्यंत मला खोटं बोललीस की हे दूध आहे. दूध तसं नसतं ग, दूध मी मित्राच्या घरी पिलंय त्याला दूध म्हणतात. आई म्हणती, बाळा आपली गरिबी आहे, आपल्याकडे काय पैसा नाही, काय नाही, कुठून आणायचं दूध? आई कोण देईल ग मला दूध? मला प्यायचं आहे ते, मला खूप दूध पाहिजे. बाळा तुला जर पाहिजे असेल ना, एक काम कर, एकच असा आहे तोची एक दानशूर दाता. तो एकच जगाचा मालक असा आहे की त्याच्याकडे जे मागितलं ते मिळतं. मग कोण आहे आई? सांगितलं, जा जगाचा मालक भगवान कृष्ण हरी यांच्याकडे प्रार्थना कर. त्यांनी तप केलं बघा, छोट्याशा उपमन्यूला काहीच येत नव्हतं. भगवंताचं नाम चिंतन करता करता तप केलं. माझ्या भगवंतांनी काय केलं? पाजी प्रेम पाना क्षीरसागर आठाई. प्रेम पाना तर पाजला, कुरवाळलं कनवाळू, त्याला कुरवाळलं, सर्व केलं. परंतु एवढा उदार आहे, एवढा उदार आहे की अख्खा क्षीरसागर देऊन टाकला, दुधाचा समुद्र देऊन टाकला. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा हा कुणाची इच्छा पूर्ण करत नाही, हा कुणाची इच्छा पूर्ण करत नाही. छोट्या छोट्या बालकांनी जला याला बोलावलं तर तो आल्याशिवाय राहत नाही. असंच भगवंताचा जो भक्त आहे, ज्याने भगवंताला स्तंभातून प्रगट केलं. अभंगाचं सवचन प्रल्हाद
साहित्य प्रेम पाना पाजीला महाराज सांगतात बाबा प्रल्हादासाठी भगवंतानी स्तंभामध्ये भगवंत प्रगट झाले. का प्रगट झाले त्याच्या मागचं कारण होत की त्या हिरण्यकश्यपू दैत्याने सांगितलं होतं की मला दिवसा मरण नकोय, रात्री नकोय, प्राण्याच्या हातात नको, कुणा कुणा कुणच नकोय. जेव्हा असं झालं तेव्हा त्याचं तप एवढं झालेलं होतं की ब्रह्माजीला त्याला वरदान द्यावे लागले. आणि देत असताना जेव्हा प्रल्हादजी भगवंताचं नाव घेत आहेत तेव्हा मात्र याला आवडलं नाही. अरे माझाच पुत्र आणि माझ्या शत्रूचं नाव घेतोय ही चांगली गोष्ट नाही. आणि म्हणून त्या हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला शंड आणि अमरक यांच्याकडे शिकायला पाठवलं. शिकायला गेल्यानंतर झालं असं तिथे सुद्धा नामस्मरण चाललेलं होतं कारण जी माता कायात होती. श्रीमद भागवताच्या पद्मपुराणातला श्लोक आलेला आहे, खूप छान आलेला आहे. नारदजीला वर्णन करत असतात, जयति जगती माया यस कायाद वस्ते वचन रचनमेकम केवलम चाकलय ध्रुव पद्मपी यातो यत कृपातो ध्रुवयम सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्राम नतास्मी. कायाधू पुत्र, लक्ष द्या, जर आईने संस्कार चांगले दिले असेल ना, आईचे संस्कार जर चांगले असेल ना, तर पहिले आईचं नाव निघतं. बघा अर्जुनजीचं नाव काय माहिती आहे? पृथा. काय म्हणतात त्याला? अर्जुनजीला काय म्हणतात? पार्थ. पार्थ का म्हणतात माहिती आहे? अर्जुनजीच्या आईचं नाव म्हणजे माता कुंतीचं नाव पृथा आहे. म्हणजे अर्जुनजी आईच्या नावावरून ओळखले जातात. तसे आदरणीय प्रल्हादजीच्या आईचं नाव कायाधू, त्यांना कायाधू पुत्र म्हटलं जातं, लक्ष द्या. सुनीती पुत्र ध्रुव, सुनीती आदरणीय ध्रुवजी जेव्हा ओळख सांगायचे ना ते असे नाही म्हटले मी ध्रुव आहे, मी उत्तानपाद पुत्र. आहा, सुनीती पुत्र ध्रुव. जर आईचं कर्तव्य चांगलं असेल ना तर पहिले आईचं नाव निघतं. आपली ही परम पवित्र भूमी आहे बुलढाणा जिल्हा, आपल्याला वारस लाभलेला आहे, लक्ष द्या. आपण ज्यांचे वारस म्हणतो ना असे असलेले आमच्या जिजाऊ माता, त्याला आपण ज्यांचे वंशज आपण हे करतोय, असे असलेल्या आमच्या जिजाऊ माता याच भूमीमध्ये त्यांचं प्रागट्य झालं, त्यांचा जन्म झाला. आणि याच भूमीतून त्या भोसले घराण्यात गेल्या आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. का? कारण त्यांच्या त्यांची पॉवर तशी होती, त्यांचा कॉन्फिडन्स तसा होता. मी नेहमी सांगत असते, कॉन्फिडन्स सेम नॉट टू द सेकंड गॉड ऑफ पॉवर. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आय कॅन डू इट, मी करू शकतो. मी का करू शकत नाही? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय असला पाहिजे. जिजाबाईने मनामध्ये धारण केलं होतं, मनामध्ये ठरवलं होतं, मी काहीतरी करीन, मी समाजासाठी काहीतरी करीन, अशा पुत्राला जन्म देईन की माझे पुत्र संपूर्ण हिंदू धर्माला काय करण, एक उदाहरण बनून, एक हिंदू धर्माचं एक देव बनून राहील. आजही बघा, छत्रपती शिवाजी महाराज नाही अशी गोष्टच नाही. कुठे आम्ही कर्नाटकात भागात जातो तिथे तर एवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या मागच्या वेळेस पण मी हैदराबादला गेले होते, पण एक सांगू का, खूप छान असा अभिमान वाटतो पुतळा कुठेही दिसला ना. काल आम्ही भारजला होतो, तिथेही पुतळा छान. आज रुहणा म्हणून गावे, तिथे काल्याचं कीर्तन सेवा, तिथे पुतळा जेव्हा दिसला तेव्हा नमन करा वाटतं. का? कारण त्यांचं कार्य तसं आहे. परंतु त्यांच्या कार्यामागे ज्यांनी त्यांना जन्माला घातलं त्या मातेचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सुद्धा आज छत्रपती जन्माला यायला तयार आहे, आज छत्रपती जन्माला यायला तयार आहे. परंतु आमच्या जिजाऊ तशा राहिल्या नाही, आमच्या जिजाऊ तशा राहिल्या नाही. छत्रपती घडायला तयार आहे हो, आज संस्काराची गरज आहे. शिक्षण घरच्या घरी भेटायला लागलं आहे. शिक्षण बघा तुम्ही, आज मोबाईलवर दीड दीड दोन दोन वर्षाचे मुलं मोबाईल एवढं बघतात की आपल्याला त्याच्यामध्ये जाता येत नाही, फंक्शनमध्ये एवढं घुसतात. शिक्षण घरच्या घरी भेटायला लागलं, परंतु संस्काराची कुठंतरी कमतरता आहे. आणि ते संस्काराची गरज आपल्याला आहे. आईने मुलाला संस्कार देणं, आई ही पहिली गुरु आहे, माताही काय पहिली गुरु आहे. आणि त्या आईनं वडिलांपेक्षा आईवर जास्त डिपेंड आहे. आईने जर मुलाला संस्कार दिले तो मुलगा आज जर जगाच्या पाठीवर कुठे जरी गेला तो संस्कारित राहिल्याशिवाय राहत नाही. एक सांगू, मी काही राजकारणी नाही, कारण एक महाराजांना महाराजापुरतंच मर्यादित असावं, पण अभिमान वाटला ना तर बोलल्याशिवाय राहू नाही. मला ना योगीजी आणि मोदीजींचं नेचर एवढं आवडतं, कारण त्याच्या माता तशा निघाल्या म्हणून त्यांचं हे. मी त्यांना अभिवादन करते त्यांच्या आईंना. का? कारण ते आईचे संस्कार तसे असे घडवले, असे काही रत्न घडवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊने घडवले तसेच आपण सुद्धा आपल्या मुलाला घडवणं गरजेचं आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला
उद्धारी. लक्ष द्या, आपल्या हाती आहे. आपला मुलगा आपल्याला काय करायचं आहे, आपलं कसं घडवायचं आहे. तुमच्या समोर मी तुटकं मुटकं का होणं बोलण्याची लायकीची आहे ना, हे फक्त माझ्या आईचे उपकार आहे. आज मला तुमच्यापर्यंत आणण्यापर्यंत जे केलं असेल ना, ते माझ्या आईनं आम्हाला घडवलं आहे. वडील पिणारे असताना सुद्धा या परिवारामधून तुमच्यापुढे येण्याचा जो असेल ते फक्त माझ्या आईची कृपा आहे. संस्काराशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आईने मुलीला संस्कार, मुलाला संस्कार देणे. आज का म्हणून मुलं मुली बिघडत आहेत, लक्ष द्या. कुठंतरी आई वडिलाचं दुर्लक्ष झालं आहे, वडिलापेक्षा आईचं दुर्लक्ष झालं आहे. नाही नाही माझी मुलगी शिकते, नाही नाही माझी मुलगी अभ्यास करते, नाही नाही तिला मैत्रिणी आहे, तिला ही आहे, कुठं झाली लव जिहाद प्रकरण का म्हणून उभे राहावे. आम्ही उदगीर भागामध्ये जातो, 40-50 हजार समाज राहतो, दुधी हनुमानवर कीर्तन सेवा असते. तिथे अगोदरच आपलं विश्व हिंदू परिषद असेल, हे असेल, मंडळ संघाचं मंडळ मला येऊन भेटतं, दिदी इथं लवजियात प्रकरण जास्त आहे बरं का, थोडं विषय घ्या. एक सांगू, विषय घेण्यापेक्षा माझं हे म्हणणं आहे की हे का म्हणून उभं राहत असेल, का म्हणून आपल्याला तेवढी अक्कल नाही, आपल्या मुलींना तेवढी अक्कल नाही, आपल्या मुलांना तेवढी अक्कल नाही, का म्हणून आपण असं आई वडिलांना सोडून आपण बाहेरचं वे करतो आहे. एक लक्ष द्या, ही गरज आहे, काळाची गरज आहे. मी तुम्हाला बोलताना दिसत असेल की दीदीने विषय काढला, पण ही गरज आहे. आज हेच माध्यम आहे की कुठेतरी आपण आपल्याला आपण सुधारायचं आहे. आपण आपल्यालाच सांगणार आहे, लोक सांगणार नाहीत. लक्ष द्या, आपलं कल्याण आपणच करणार होतो. लोकांना काय गरज आहे, काय गरज आहे आता अदर कास्टला काय गरज आहे, काही केलं आणि काही केलं. पण माझं म्हणणं एकच आहे की आपल्या मुलीला संस्कार देणं, त्या मुलीने सुद्धा त्या मुलाने सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे की एवढे मोठे आपल्या आईवडिलांना आपल्याला शिकवलं आहे, एवढं मोठं केलं आहे ना, त्यांची मान अभिमानाने उंच झाली पाहिजे. माझ्या आईनं उभं अभिमानानं बघितलं पाहिजे, माझ्या वडिलांनी अभिमानानं सांगितलं पाहिजे माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे. एक लक्षात ठेवा, कधीही आपल्या आई वडिलाची मान आपल्यामुळे जर खाली होत असेल ना, त्याच्यापेक्षा मृत्यू बरा, परंतु जगून फायदा नाही. अरे त्या आई वडिलांनी काबड कष्ट करून तुम्हाला इथपर्यंत आणलं, आणि त्या आईबापाची मान जर तुम्ही खाली या समाजापुढे घालवत असाल तर तुमच्या जिन्यावर थू आहे. लक्ष द्या, चांगली गोष्ट नाही. म्हणून प्रकर्षाने आईने लक्ष दिलं पाहिजे राहण्यामानावर. मी नेहमी बोलत असते बरं का, मी 22 वर्षापासून राहणीमानावर बोलतच आली आहे. का? आदरणीय प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्रपती आहे, राष्ट्रपती होऊन गेल्यात. लक्ष द्या, डोक्याचा पदर खाली पडू दिला नाही. आमची अंगणवाडीची अंगण झाडणारी पदर हलवत चालते. ही आपली भारतीय संस्कृती नाही. आम्ही वृंदावनला शिक्षणाला असताना, आता येणे टाईम आत्ता कथा झाली, जात असताना इस्कॉनमध्ये नेहमी जातो, त्या इस्कॉनमध्ये त्या महिलांना, फॉरेनर आहेत, त्या महिलांना साडी घालता येत नाही. लक्ष द्या, ज्यांनी जे माझ्यासोबत वृंदावनला असते त्यांनी बघितलं आहे, त्या महिलांना साडी घालता येत नाही हो, तरीसुद्धा ते आपल्या पेहरावा घालण्याचा प्रयत्न करतात ना, आम्ही त्यांची जीन्स पॅन्ट घालतो आहे. ही आपली पद्धत नाही. लक्ष द्या, एवढे शॉर्ट कपडे घालतो. काही काही ठिकाणी मला एकाने प्रश्न केला, दीदी मुलीवर खूप अत्याचार होत आहेत, मुलीवर खूप अत्याचार होत आहेत. म्हणलं अजिबात नाही. एक लक्ष द्या, कुठंतरी आपलं काहीतरी चुकतंय, कुठंतरी आपलं राहणीमान, कुठेतरी आपण काहीतरी करतोय, आपण बघण्यासारखं राहतोय म्हणून लोक आपल्याकडे बघतायत. लक्ष द्या, आपण कुठंतरी आपलं चुकतंय, काहीतरी आपलं हे झालं पाहिजे व्यवस्थितपणा. आपण जर टापटीपणा अभिमानानं सांगते, अख्ख्या भारतामध्ये जाते. आज 22 वर्षे झाले कीर्तन सेवा करते, 14 वर्ष झाले भागवत कथा करते, परंतु कधीही जीवनामध्ये कोणी वाईट भेटलं नाही, आणि राधाराणीच्या कृपेने भेटणार नाही. का? कारण आपण बघण्यासारखं राहतच नाही. लक्ष द्या, हा महत्त्वाचा विषय. त्याचप्रमाणे असं राहा जेणेकरून समोरच्याला लाज नाही वाटली पाहिजे. काही काही असे फाटके तुटके कपडे एखाद्या दरिद्रीसारखे घालून येतात की फॅशन म्हणतात, ही चांगली गोष्ट नाही. लक्ष द्या, ही चांगली गोष्ट नाही. आपण सुधारणं गरजेचं आहे. आज काळाची गरज होऊन बसली. हे माध्यम मी का म्हटलं माहिती आहे का? हे आईच्या हाती आहे. आईनेच, आई जर नीटनेटकी राहिली तर मुलगी का म्हणून राहणार नाही, मुलगा का म्हणून राहणार नाही, पण कुठंतरी आईचं सुखत आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून माता माऊलींना सुद्धा माझं वंदन आहे. माता माऊलींना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्या मुला मुलींना सुसंस्कृत करा, भारताच्या बाहेर पाठवा, काही हरकत नाही, फॉरेनर बनवा, त्यांना चांगलं शिक्षण द्या, परंतु संस्कार त्यांना अवश्य असू द्या. संस्काराची जर जोड त्यांना नसेल ना, तर ते बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि जर मुलांना संस्कार असेल, जर पाया मजबूत असेल ना, भिंत कोसळत नाही. पाया मजबूत असला ना, भिंत कोसळत नाही. मग या उक्तीप्रमाणे पाया मजबूत करणं गरजेचं आहे. आपले अध्यात्म हे सत्संग आहे. कशासाठी होतात? हे सत्संग मजबूत बनवण्यासाठी असतात. लक्ष द्या, या सत्संगामध्ये हरिपाठामध्ये बघा तुम्ही, मग अशी दीदीने सांगितलं की हरिपाठही खूप छान रंगतो व म्हणून उशिरा सुरू होतं, हे होतं, काही हरकत नाही. अरे पण याच्यामध्ये जो आनंद आहे, जग सर्व सुखाचा आगर सांगितला,
सुख कुठे माहितीये का? सुख तुमच्या करोडो अरबो मध्ये नाही. तुम्ही चांगले 10-50 कोटीचे घर बांधले त्याच्यामध्ये नाही. करोडो अरबो तुम्ही कमवले करोडपती अरबपती याच्यामध्ये नाही. पण सुख त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये हे सुख तुम्ही जे अनुभवताय नाही तर भगवंताचं जे काय नामचिंतन तुमच्या कानावर पडतंय ना, एखादा जर याच्यामध्ये तुम्ही गुण घेतला एखादा आणि जे काय तुम्हाला आवडलं तो विषय आवडला आणि तुम्ही आत्मसात केलं तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग असं असताना आदरणीय तुकाराम महाराज सांगतात, बाबा अरे तो भगवंत काय करत नाही, त्या प्रल्हादासाठी स्तंभी अवतार केला आणि प्रल्हादासाठी अवतारच घेतला नाही. विदारुणी दैत्य प्रेम पानापाजीला. प्रेम पानापाजीला म्हणजे काय केलं नेमकं माहिती? जेव्हा भगवंताचं प्रागट्य होणार होतं त्या नरसिंहाने विचारलंय, बघा त्या हिरण्यकश्यपूने विचारलंय प्रल्हादजीला, काय शिकलायस तू? त्यांनी सांगितलं, बाबा मी नवीदा भक्ती शिकतो, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवीदा भक्ती शिकलोय मी. नविदा भक्ती शिकला, कोणती भक्ती आहे? त्याने परत नविदा भक्तीचा पूर्ण विस्तार केला. झालं असं की त्याला आवडलं नाही आणि नंतर म्हणे, का रे कुठे तुझा देव, तू देवदेव करतो कुठे तुझा देव? तेव्हा नरस आदरणीय प्रल्हादजी सांगतात, बाबा माझा देव नाही अशी जागा नाही हो. सर्वागटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र हजारो किरणांनी व्याप्त असा परमात्मा आहे. कुठे नाही? जळी स्थळी काष्टी पाषाणे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावा नाही उरला अज्ञान दृष्टीने पाहिला. पाषाणी सर्वत्र व्यापक आहे, तो नाही अशी जागत नाही. हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मैं जाना. तो व्यापक आहे, तो नाही अशी जागाच नाही. ईश्वरस्य सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति अस्ता हृदयामध्ये मी रामो. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तो नाही अशी जागाच नाही. असा परमात्मा जेव्हा आदरणीय प्रल्हादजी सांगू लागले, सांगितलं या खांबामध्ये, हो या खांबामध्ये, आणि लगेच खांबाला जेव्हा गदा मारली ना, भगवंत नरसिंह भगवंत प्रगट झाले. आणि नरसिंह भगवंत प्रगट झाल्याबरोबर लक्ष द्या, त्या भगवंतांनी विदारुणी दैत्य प्रेम पानापाजीला. माझ्या भगवंतांनी त्या दैत्याला मारलंय, शपथ जशी दिली होती, जसे वचन होते त्याप्रमाणे. आणि नंतर प्रेम पानापाजीला याचा अर्थ मांडीवर घेतलाय आदरणीय प्रल्हादजीला. मांडीवर का घेतलं? त्याच्या मागचं कारण होतं, ज्या प्रल्हादजीसाठी एवढा मोठा भयंकर अवतार घेतला नर आणि सिंह नरसिंह, ज्या प्रल्हादजीसाठी एवढा भयंकर अवतार घेतला होता नरसिंहचा, तर त्या अवतारामध्ये एवढे सर्व घाबरले, भगवंत डरकाळी फोडायला लागले, सर्वजण घाबरले, कुणीच समोर यायला तयार नाही, काय करावं? सगळे म्हटले, पती कितीही रागीट असला, कितीही क्रोधी असला, पत्नीसोबत आले की पत्नी समोर आले की पती शांत होतो. बोला लक्ष्मी मातेला, बोलला वरतून. वैकुंठातून माता लक्ष्मी आल्या, वैकुंठातून माता लक्ष्मीचं पाचारण केलं गेलं, आरतीचं ताट घेतले माता माऊलीने आणि ओवाळायला लागले. भगवंतांनी जी डरकाळी फोडली की ताता थया करत लक्ष्मी माता वैकुंठात गेले. सर्वजण म्हटले, आता कुणा शांत करायचं? नारदजी म्हटले, बघा ज्यांनी भगवंताला नरसिंह अवतार घ्यायला मजबूर केलंय, ज्यांनी भाग पाडलंय त्याच प्रल्हादजीच्याच मुळे शांत होतील म्हणून प्रल्हादजीला समोर केलं. प्रल्हादजीने आरती केली आणि आरती केल्यानंतर माझ्या गोविंदाने मांडीवर बसवले, बघा नरसिंह भगवंतांनी मांडीवर बसवलंय आणि बसवल्यानंतर त्याला चाटायला सुरुवात केली. पाजी प्रेम पाना, प्रेम पाना पाजीला, विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजीला चाटायला लागले. प्रल्हादजी म्हटले, देवा माझ्यासारखं भाग्य कुणाचं नाही रे, ना शंकर शंकराचं सुद्धा नाही, ना माता लक्ष्मीचं, ना शेषाचं, देवा तू माझ्यासारख्याला सुद्धा मांडीवर घेऊन एवढं प्रेम करतोय. हा भगवंताचं काय भक्ताविषयी असलेला काय भाव आहे बघा. मग असं असताना अनेक भगवंत काय काय करतात? अभंगाच्या सहाव्या चरण. दुर्वासा
चला भक्ता छळावया वणी धावसी लवला ही शाखा देट घेऊनी. महाराजांनी सांगितलंय, महाराज सांगतात बाबा पांडव जेव्हा वनवासामध्ये होते ना तेव्हा आदरणीय दुर्वासाजी दुर्योधनाकडे गेले बघा. आणि दुर्योधनाकडे गेल्यानंतर दुर्वासाजी 7000 शिष्यासहित जायचे नेहमी. पण गेले दुर्योधनाकडे, सर्व अनुकूल आहे. दुर्योधनाने सर्व काही दिलं, सेवा केली, मनोभावी सेवा केली, भोजन आदी सर्व सर्व तृप्त केले दुर्वासाजी. दुर्वासाजी म्हटले मी तृप्त झालोय, काय पाहिजे माग ना. देवा तुमच्या आशीर्वादाने सर्व आहे माझ्याकडे, पण मला एक चिंता आहे, देता का? काय माग पाहिजे तुम्हाला? काय नाही हो, माझे भाऊ आहेत ना पांडव, ते वनामध्ये, आणि तसे वनामध्ये आम्हाला चांगले वाटत नाही. एक काम करा ना, जशी आमच्यावर कृपा केली तुम्ही जेवणाची, तशी त्यांच्याकडे जाऊन सुद्धा करा, म्हणजे मला समाधान लाभेल. दुर्योधन हा मत्सरी होता, मत्सरी. भागवत कथा आहे ना, निर्मत्सराम सताम सांगितलं बरं का. निर्मत्सराम श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परीश्वरा. कारण हे निर्मत्सर आहे. मच्छर चावला ना मच्छर, तर आपण काय करतो, कचवा छाप अगरबत्ती लावतो, हे करतो. पण ज्याच्यामध्ये मत्सर असला ना एकमेकाविषयी, तर तो कधीच जात नाही. दुर्योधन हा मत्सरी होता. माझा नाश झाला तर चालतो, परंतु समोरचं सुधारलं नाही पाहिजे. अरे माझे 99 भाऊ वारले आणि पांडवापैकी एक वारला नाही, तो जेव्हा त्याचा एखादा मृत्यू होईल ना मग मला समाधान लाभेल. हा मत्सरी स्वभाव आहे, मत्सरी स्वभाव होता दुर्योधनाचा. दुर्योधनाने सांगितलं बाबा तुम्ही त्यांच्याकडे गेले की मला समाधान लाभेल. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही मी जातोय. दुर्वासाजी आले, बिचारच्या मनामध्ये काहीच भाव नाही, आले. आता झालं असं, ज्यावेळेस ते आले त्यावेळेस माता द्रौपदीने थाळी धुवून ठेवलेली होती. संध्याकाळची वेळ आहे, सगळ्यांची भोजनं झाली आहे, सूर्यदेवाने दिलेली थाळी धुवून ठेवली. आता काय करावं? दुर्वासाजी 7000 शिष्याचे आले, द्रौपदी संध्या करून येतोय, भोजनाची व्यवस्था करा. माता द्रौपदीला काळजी वाटली, काय करावं? 7000 शिष्य म्हणजे का सोपी गोष्ट आहे का? थाळी धुवून ठेवली सूर्य भगवंताची, आता अन्न मिळणार नाही, काय करावं? धावा केला कृष्णा, धावरे लवकरी, संकट पडले भारी देवा, संकट पडले, हरी तू माझा काही वारी. पांडव असता वनवासी, कळले ऋषिकेशी तेने पाठविले, कळले दुर्योधनासी तेने पाठविले ऋषिकेशी, सत्व हरवयासी देवा धाव, देवा धाव. भगवंत आले बघा, भगवंताची प्रार्थना केली, भगवंताचा धावा केला, भगवंत आले. परंतु घेसी तेव्हा देसी, ऐसा सी उदार. अगोदर घेतो अंतरीची, घेतो गोडी पाहे जोडी भावाची, अगोदर घेतो. त्याला भाव महत्वाचा आहे. भाव का भुका हुमे, भाव ही कसा रहे, भाव से जो भजे महे, भाव से भेडा पार. थोर प्रेमाचा भुकेला, त्याला काय म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला. तो भावेचा भुकेला आहे, त्याला दुसरा काहीच नको. द्रौपदी तुझा धावा ऐकला, रुक्मिणीने ताट वाढलं होतं, पंचपक्वन्नाचं सोडलंय ना आलोय, चल भूक लागली काहीतरी खायला दे. अरे देवा माझ्याकडे काहीच नाही म्हणून तुझ्याकडे, तुला बोलवलंय, तुझा धावा केला आणि तू खायला मागतो. नाही द्रौपदी, अगोदर दे मग नंतर तुझं काय कारण आहे ते सांग. देवा काहीच नाही रे, खरंच काही नाही. नाही द्रौपदी काहीतरी दे. असं म्हणता म्हणता एक ताटाला बघितलं, ते पान चिकटलेलं होतं. कोणतं होतं माहिती आहे? मेथीचं पान. आणि ते पान चिटकलेलं पान माझ्या भगवंतानी भक्षण केलं. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्य पूर्वीली मध्यराती, ऋषीश्वराच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षण मात्रे. एका क्षणात तृप्त केलं मायेची का? कारण त्याचा भाव तेवढा होता. म्हणून आदरणीय तुकाराम महाराज सांगतात की बाबा दुर्वास पातला भक्त छळावया वणी, धावसी लवला ही शाखा देट घेऊनी. शाखा देट म्हणजे मेथीचं पान, आणि त्याला देट होतं तोडत, ते भगवंतांनी खाल्लं. पत्राम पुष्पाम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती. पत्र म्हणजे पान, कोणाचं खाल्लं? माता द्रौपदीचं. पुष्प गजेंद्राचं, गजेंद्राने पुष्प दिलंय, लक्ष द्या. फळ शबरीमातेने दिलं, तोयम हे रंतीदेवाने दिलंय, भागवतामध्ये विषय आलाय तो. मग अशा प्रकारे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मात्र आदरकट काळी एवढा धावतो की अक्षरशः त्या भगवंताचं नाम घेतल्या बरोबर स्वतःच वस्त्र होतो अभंगाचं सातवचरण. कौरवे पांचाळे सभे माझे आले.
सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. प्रत्येकाला प्रसंग माहित आहे, जेव्हा माता द्रौपदीला दुशासन घेऊन येतो ना, तेव्हा माता द्रौपदीला वाटते माझे सासरे आहेत धृतराष्ट्र, आणि विदुरजी सासरे आहेत, पितामह आहेत भीष्म, कृपाचार्य आहे द्रोणाचार्य, मला काय होणार आहे. परंतु कुणीही काही बोलत नाही, सर्वांनी मानाखाली घातल्या. माझे पाच पती आहेत, त्यांनी सुद्धा मानाखाली घातल्या. मी स्वतः याज्ञसेनी आहे, याज्ञसेनी म्हणजे यज्ञातून निघालेला आहे माता द्रौपदी, त्यांचा जन्म नाही झाला, त्या प्रगट झालेल्या आहे, याज्ञसेनी आहेत. मी स्वतः एक राजकुमारी आहे, एका राजाची पत्नी आहे, तरी सुद्धा काही नाही. जिथे मी आलं ना तिथं सर्व जातं. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण, पार्थात तो संन्याशी जाण निरंतर. मी आणि माझं गेलं पाहिजे. मग असं असताना झालं असं की जेव्हा दोन्ही हात वरती केले, एक सांगू, नेहमी कथेमध्ये म्हणा कीर्तनामध्ये म्हणा आपण म्हणतोय महाराज जास्त वरती हात करायला होता, मी पण कथेमध्ये वरती हात करायला होतो. आता वरती हात करण्यामागचं काय कारण आहे, वरती हात करण्यामागचं काय कारण आहे, एक सांगू, वरती हात करून त्या भगवंताला अनन्य शरण होण्याचं कारण आहे. जो होई माझा अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्माने मरण. अनन्यता प्रगट होते. वरती हात केले, वरती हात म्हणजे माझ्याकडे काहीच नाही. एखाद्याकडे पैसे नसतात, एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतात, मग त्याला मागायला गेलो तो वरती हात करतो, आपल्याकडे काहीच नाही बाबा आपण असंच आहे, ऐका ना. म्हणजे याचा अर्थ आहे तो आता काय झाला आहे, समर्पित झाला आहे, त्याला आता काहीच नाही बाबा माझ्याकडे काहीच नाही तुम्ही बघून घ्या. मग याच प्रकारे ही अनन्यता प्रगट केली माता द्रौपदीने, वरती हात केले. देवा कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी सखया लावीला दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले नका पाहू केले पाप पुण्य. देवा मी पाप केलंय का पुण्य केलंय ही बघण्याची वेळ नाही रे, तुला यावंच लागेल. आणि माझ्या भगवंतांनी जशी हाक ऐकली ना, वस्त्र हरणे वस्त्र कशी झाली माऊली, त्या दुशासनाला कळलं सुद्धा नाही की नारी एका सारी आहे, नारी एका सारी आहे, काहीच कळलं नाही. स्वतःच भगवंत वस्त्र झाले आणि स्वतःच भगवंतांनी ते एवढं मोठं संकट, फक्त कशामुळे, जेसी तेव्हा देसी, फक्त थोडी एक साडीची काय केलं होतं, चिंधी बांधलेली ती साडीचं एक कपडा थोडा फाडला पदर आणि ती बांधला होता. फक्त भगवंत ते सुद्धा रीन ठेवत नाही बरं का. भगवंतांनी अशा लाखो करोडो साड्या अशा नेवछावर केल्या माता द्रौपदीवर, आणि ते हे केल्यानंतर आता मात्र जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, बाबा हा जगाचा मालक आहे ना, हा साधारण नाही आहे, तो खूप कृपाळू आहे, उदार आहे, आणि त्याच्यामध्ये एवढं भांडार भरलेलं आहे की फक्त त्याच्याकडे एकच अपेक्षा आहे. देवा ज्याप्रमाणे तू या सगळ्यांचं जेवढं या अभंगाप्रमाणे सांगितले तेवढ्यांचं अंगीकार केला ना, तसा माझा कर. अभंगाचं शेवटचं जरा पाळू मावली भक्त मुक्ती भांडार पाळू मावली. Come on.
बघा तुम्ही नागेश भैया किती छान वाटले दिदी, दोघींनी पण किती छान गायले आणि टाळी अशा टाळी तर मोकळ्या हाताने वाजवा, कुणी काय पैसे थोडी मागते, जोरदार टाळी होऊन जाऊ दे. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले, पांडुरंगे यैवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे यैवो पांडुरंगे, विठोबा रखुमाई अशी वाजली पाहिजे, करा टाळी बोला आणि गुणांचं कौतुक झालं पाहिजे, बरं का? लक्ष द्या. आता आता झालं आपलं अर्ध कीर्तन, विठोबा रुक्माई झालं की अर्ध कीर्तन होतं की नाही? आता साडे म्हणजे तुम्ही उठून जाणार होते काय? हा, आता विठोबा रुक्माई झाले नुकताच, अजून अर्ध सुरू आहे नाही का? ज्यांना ज्यांना हात आहे ते वरती करा, ज्यांना नसेल त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही, आहे का नाही? सगळ्यांना भैया सर्व शूटिंग घ्या बरं का, ज्यांचा नाही त्याचं बघू दे. तू राधे राधे बोल रे, तू श्यामा श्यामा बोल रे, तू राधे Oh, my God.
भागवताची अधिष्ठात्री राधाराणी आहे. तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करताय, अधिष्ठात्री कोण आहे? राधाराणी शिवाय, राधाराणी शिवाय भागवत कथा नाही. लक्ष द्या, जेव्हा भगवंताला रासलीला करायची होती ना, तेव्हा सुद्धा भगवंतांनी काय केलं होतं, राधाराणीचा आधार घेतला होता. आणि नंतर राधाराणीचा आधार घेतल्यानंतर बोलवलं आणि नंतर रासलीला केली. राधाराणीशिवाय श्रीमद भागवत कथा नाही हे नाही, म्हणून अधिष्ठात्रीचं आपण काय केलं, चिंतन केलंय. अशा प्रकारे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विटाई. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. भक्तांच्या कैवारे कष्टलीस विठले, अंबरीशी कारणे जन्म दहा घेतले. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. उपमन्यू कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पानाक्षीर सागरा ठाई. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजिला. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. दुर्वास पातला भक्ता छळावया वणी, दुर्वास पातला धर्म छळावया वणी. धाव सिलवला इशाका देठ घेऊनी. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. कृपाळू माऊली कृपाळू माऊली, भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. पांडुरंगे ययो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ययो पांडुरंगे. अशा प्रकारे यथामती यथावकाश हा भंग सोडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही योग्य असेल ते माझे सद्गुरु परमहंस श्री तेजस्वी महाराज, माझी आई आणि माझे गुरु आणखी श्री गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांची कृपा आहे, यांचा आशीर्वाद आहे. जे योग्य असेल ते त्यांचं आहे, जे अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी सांगू शकत नाही. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी सोडवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला, सोडवला नाही. अभंग सोडवण्याची आपली काय लायकी नाही का? सांगण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य आहे ते आत्मसात करा, अयोग्य असेल तो माझ्या मला व परत द्या. जर याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असतील तर माझे सद्गुरु परमहंश्री तेजस्वी महाराज यांच्या चरणी जाऊन सोडवण्याचा प्रांजळ प्रयत्न करील. जाता आता तीन गोष्टी नक्की सांगत असतील, आई वडिलाची सेवा, गोमातेचं रक्षण आणि आपल्या धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे. आई वडिलाची सेवा, माँ बाप को जो ठोकर आएगा दर दर की ठोकरे खाएगा. माँ बाप को दुःख देणे वाला सुख चैन भला क्या पाएगा. आज काळाची गरज होऊन बसली. लक्ष द्या, तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण केली आहे, त्यामध्ये पंचमस्कंदामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलं आहे. आणि त्या नरकाच्या वर्णनामध्ये जी सून सासू सासऱ्याला त्रास देते, जो मुलगा आई वडिलाला त्रास देतो, तो रौरव आणि कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये जातो. भागवत प्रमाण आहे, मी प्रमाणाशिवाय कधीच बोलत नाही. आणि लक्ष द्या, कीर म्हणजे अंधार, तन म्हणजे शरीर. कीर्तन स्त्रीचं असू दे, लेडीजचं असू दे का पुरुषाचं असू दे, कीर्तन हसवण्यासाठी नसतं. कीर्तन मनोरंजनाचा विषय,
नाही, नाहीतर काही काही ठिकाणी महिलांचे कीर्तने मग मनोरंजन होईल, नाही तर हौशी नवशी गौशी हजर, इथं तसं नाही. कीर्तन मनोरंजन नाही आहे. जर मनोरंजन करायचं आहे ना, मस्तपैकी रिमोट घ्यायचं, टी व्ही समोर बसून जे म्हटलं ते चॅनल लावायचं. कीर्तन हा अज्ञानरूपी अंधकार बाहेर काढायचा, ज्ञानरूपी प्रकाश त्यामध्ये ओतप्रोत भरायचं, याला कीर्तन म्हणा. कीर्तन उगाचच हसवलं महाराज, काय हसत होते महाराज काय, अरे हसवण्यात जिंदगी चालली आहे, अजिबात नाही. काहीतरी आत्मसात झालं पाहिजे, काहीतरी आपण अनुकरणात. आम्ही किती कीर्तन ऐकले, आम्ही किती कथा ऐकली, याला महत्त्व नाही. लक्ष द्या, आम्ही कथा कीर्तन ऐकून आचरणात किती आणली, अनुकरणात किती आणली, याला महत्त्व आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. मग अशा प्रकारे जे काही योग्य असेल ते करा. आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे, गोमातेचं रक्षण करणं गरजेचं आहे. गोपालयंती ती गोपाला, आज आपला हिंदू धर्म जो आहे याच्यामध्ये गोमातेला खूप मोठं स्थान आहे. तिचं रक्षण करणं गरजेचं, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करणं कपाळावर. आईने लहानपणापासूनच, आता मी तुम्हाला जेवढे मुलं भेटतील लहान टिल्ले टिल्ले, त्यांना कुंकू लावायचं सांगते. आता माझे भाचेसोबत आलेले दोन, त्यांना पण एनी टाईम असतं, CBSEला पण त्यांना लावून देते. आपल्या आई वडिलांनी जर लहानपणापासून त्यांना टिळा लावायचं शिकवलं, त्यांना तुळशीला सूर्याला जल ठेवा द्यायचं शिकवलं, जर त्यांना मोठ्याचं दर्शन घ्यायचं शिकवलं, तर ते नक्कीच मोठ्यापणी कुणीही गेलं तरी दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु आईनेच लहानपणी संस्कार दिले नाही तर मुलं काय वागणार आहे. घेरे बाळा दर्शन, घेरे बाळा दर्शन, बळजबरीन डोक्यावर टेकवतात महाराजाच्या, ऐका नाही, तशी गोष्ट नाही. हे संस्कार लहानपणातच लागतात, मोठ्यापणी लागत नसतात, म्हणून ही काळाची गरज आहे. अशा प्रकारे यथामत यथा अवकाशभंग सोडेला आहे. आणि मेन म्हणजे हे तपपूर्ती सोहळा आहे. आणि या तपपूर्ती सोहळ्याला मावशींनी सर्व महिला मंडळ, गुरुदेव महिला समिती यांनी या सोहळ्याला बोलवलं, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मेन म्हणजे एवढा मोठा तुम्ही जनसमुदाय, नागेश भैयांनी खूप छान साथ दिली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. हे काही साधारण नाही बरं का, कित्येक कीर्तनकाराला वाजवलेलं आहे. म्हणजे वाजवलं म्हणजे असं मारलं वगैरे नाही कीर्तनामध्ये, उलटा अर्थ घेसाल. कारण कसं वक्त्याच्या तोंडातून गेली की झालं नाही का, एक गायनाचार्य साधारण वाटले का, किती छान त्यांचे आवाज आहे, किती असं वाटतं की ऐकतच राहा, असं वाटते प्रवचन सोडून द्या आपलं सांगणं आणि त्यांचंच ऐकत असं, किती छान गायलं त्यांना. खूप आज म्हणजे एक सांगू का, मला तरी वाटतं या चार कीर्तनापेक्षा आज त्यांना गायन जास्त झालं आहे, मला तरी असं वाटतं आहे. ऐका नाही तुम्ही पण, मला तर माहीत नाही पण तुम्ही साक्षी आहात, आज गायन त्यांचं जबरदस्त त्यांचं गायन झालं आहे. का झालं आहे गायन, कारण त्यांना चान्स जास्त मिळाला. आज चान्स त्यांना आठ चरणाचं, एरवी चार चरणाचा अभंग असतो, यावेळेस आठ चरणाचा होता, म्हणजे डबल झालं का नाही, कारण आपलं डबल होतं ना. तपपूर्ती सोहळा म्हणजे मोठं होतं, मग मोठंच करायला पाहिजे ना काही ना काही. अशा प्रकारे यांचेही खूप खूप धन्यवाद, खूप छान केलं. महिला मंडळ सर्वांनी खूप छान केलं, सर्व मायबाप, सर्व दुरून खूप जण आलेले आहेत, आमचे डॉक्टर काका सर्व सर्व बाहेरून आमची मुक्त आली असाली कोणते कोण सगळे कोण आमच्या अंबिकाईनी, मला नाव घेता येणार नाही एवढी समाजही मागून आलेला आहे पूर्ण माझ्या चिखलीवासी सर्व परिसरातील ज्यांनी ज्यांनी मला फोन केले, दिदी आम्ही येतो आहे, या सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि मेन म्हणजे चैतन्य साऊंडचे भुजंग आलाय ना, भुजंग भैया छान माझ्या आंबडापूरच्या कथेमध्ये बी अंकुश वगैरे असतात. आंबडापूरच्या कथा जी असते आपली रामनवमी ते हनुमान जयंती रात्रीची कथा असते, विश्व हिंदू परिषदचं नियोजन असतं खूप छानपैकी. आता कोलाऱ्याला सुद्धा आमच्या राजपूत दीदीचं आयोजन असतं, माझी भागवत कथा आहे 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान ती कथा आहे. ज्यांना श्रवण करण्याचं लाभ घ्यायचं असेल ते घेऊ शकता. अशा प्रकारे वाणीला विराम देते ज्ञानेश्वर. आज त्यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. दिदींनी अवघ जीवन संप्रदायाला वाहिलं आहे. प्रबोधनाद्वारे त्या आज महाराष्ट्रभर नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फिरतात आहे. केवळ हेतू फक्त एकच आहे, जनकल्याण, जनकल्याण आणि जनकल्याण. म्हणून एवढं मोठं व्यक्तित्व आपल्या जिल्ह्यात आहे, आम्हा सर्वांचा हा सार्थ स्वाभिमान आहे. दिदीच्या कार्याचा कुठेतरी गौरव व्हावा म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीने सेवा गौरव पुरस्कार या ठिकाणी तपपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आम्ही प्रदान करणार आहोत. कृपया समितीच्या सर्व सदस्यांनी एका मिनिटामध्ये उभं राहून दिदींचा हा सन्मान करावा.